नमस्कार, मी सुग्रण महाराष्ट्राची, यामध्ये वैशाली राजेश चाहरे राहणार वरोरा आपलं स्वागत करीत आहे। मी आज आपल्याला सांगणार आहे रेसिपी भातातले फळ। चला मैत्रिणींनो, आपण बघूया रेसिपी कशी बनवायची, त्यासाठी लागणारं साहित्य। तर आपण बघूया साहित्य। एक वाटी भात, तांदळाचं पीठ, मीठ चवीनुसार, हिंग, लाल मिरची, तीळ, कढीपत्ता, जिरं, तेल आणि कोथिंबीर। आता आपण भात पहिले बाऊलमध्ये काढून घेणे, नंतर तांदळाचं पीठ हवे असेल तेवढे घ्यायचे आणि ह्या एकजीव करून घ्यायचं, छान मऊ करून घ्यायचं एकजीव। वाटल्यास थोडं लागलं तर पाणी घालायचं। तर हे आपलं सारण तयार झालेलं आहे, भाताचं आणि तांदळाच्या पिठाचं। तर आपण याचे असे तेलाचा हात थोडं घेऊन छोटे छोटेसे, जसं आपल्याला आवडतात मुलांना तसे छान याचे गोळे करायचे, किंवा असं छान जिलेबी बनवायची, किंवा याला असं छान असं असे काही पण आपण असं त्याला आकार देऊ शकतो। हे अशा प्रकारे आपण हे तयार करून घेतलेले आहे। यापुढे आपण आता ही कढई घ्यायची, गॅसवर ठेवून याला 10 मिनटं गरम होऊ द्यायचं। मग यात तेल घालायचं। तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे। आपण यामध्ये आता जिरं घालायचं। हिंग घालायचा, तीळ घालायची, लाल मिरच घालायची, आवडीनुसार घालायची, मुलांना जेवढं पाहिजे असतं तेवढं किंवा आपल्याला जेवढं तिखट पाहिजे असतं तेवढं हे करायचं। कढीपत्ता घालायचा, छान याला थोडं होऊ द्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। छान याला एकजीव होऊ द्यायचं आणि यात थोडं पाणी घालायचं। याला एक उकळी येऊ द्यायची। आता याला छान उकळी आलेली आहे आणि हे जे आपण तयार केलेलं होतं भातातली फळं, हे छान याला असं याच्यात घालायचे, याच्यात टाकून मग हे याला छान होऊ द्यायचं, 2 ते 3 सेकंद होऊ द्यायचं। ही बघा, आपली ही रेसिपी अशा प्रकारची ही तयार झालेली आहे। आता ही आपण एका बाऊलमध्ये सर्व करायची, ही बाऊलमध्ये सर्व करायची। ही सर्व केलेली आहे। आपण याच्यात थोडी कोथिंबीर वरून घालायची आणि आवडीनुसार आपण मुलांना सॉस सोबत वगैरे देऊ शकतो। ही अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे भातातले फळ।